दाभोळ इथल्या स्वराज्यातल्या अधिकाऱ्यांनी 53,000 माडांच्या झाडांवर कर निश्चित केला होता. तो कर खूप जास्त आहे असं तिथल्या शेतकऱ्यांना वाटलं म्हणून शेतकऱ्यांनी तक्रार केली अण्णाजी दत्तो यांच्याकडे. अण्णाजी दत्तो तिथं स्वतः आले आणि त्यांनी 53,000 पैकी 20,000 माडाच्या झाडांवर कर निश्चित केला. अण्णाजी प्रसंगी अतिशय कर्तव्य कठोर जरी असले तरी शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सामाजिक भान त्यांना होतं ते समजून घ्यायचे. अण्णाजींचा स्वराज्यातला रोल असा होता, त्यांची भूमिका अशी होती की बरेच वेळा त्यांना लोकांचा वाईटपणा घ्यावा लागे पण त्यांनी तो घेतला, पण स्वराज्याच्या तिजोऱ्या कधीही रिकाम्या पडू दिल्या नाहीत. एक सामान्य शिपाई, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील शिवाजी महाराजांचा अत्यंत जवळचा विश्वासू मंत्री आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या विरोधात कारस्थान केल्याबद्दल संभाजी महाराजांनी दिलेली हत्तीच्या पायी घालून मारण्याची शिक्षा, इथंपर्यंत अण्णाजी दत्तोंचा प्रवास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दत्तोपंत कुलकर्णी प्रभुनिकर यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरचं कुलकर्णी वतन होतं. या दत्तोपंतांना 3 मुलं होती, त्यापैकी एक होते व्यंकाजी, दुसरे सोमाजी आणि तिसरे अण्णाजी दत्तो. या अण्णाजींचा जन्म इसवी सन 1620 दरम्यान झाला असावा. वयाच्या 27व्या वर्षी म्हणजे 1647 दरम्यान ते शिवाजी महाराजांच्याकडे नोकरीसाठी आले. पण अण्णाजी दत्तोंचा इतिहासातला पहिला उल्लेख सापडतो तो 1659 साली, म्हणजेच अफजलवधाच्या प्रसंगी. अफजलवधाच्या वेळी आपल्या 10 अंगरक्षकांसह छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून खाली उतरले आणि अफजलखानाच्या भेटीसाठी गेले. त्यावेळी महाराजांच्या कुटुंबाची जबाबदारी अण्णाजी दत्तो यांच्याकडे सोपवलेली होती असा पहिला उल्लेख सापडतो. अण्णाजी दत्तो हे एक अत्यंत हिशेबी आणि लेखनकुशल व्यक्ती होते. हे पाहून 1661 साली शिवाजी महाराजांनी अण्णाजींची नेमणूक वाकणीस या पदावर केली. वाकणीस म्हणून ते खासगीचे सर्व व्यवहार पाहायचे, जसं महाराजांच्या दैनंदिन नोंदी ठेवणे, त्यांचे हिशेब तपासणे, या सगळ्या गोष्टी वाकणीस म्हणून ते करत. पण पुढच्याच वर्षी अण्णाजींची एक प्रकारे महाराजांनी बढती केली, ती सुरणीस अथवा सचिव या पदावर. एक सचिव म्हणून सचिवाने सरकारी राजपत्रे तपासावी, त्यात अक्षर मजकूर शोध करावा, महाल परगणे यांचे हिशेब करावे, अशा प्रकारचे काम त्यांच्याकडे होते. याच प्रसंगी युद्ध करून राजहित करावे असेही सुरणीसाचे अथवा सचिवाचे काम महाराजांच्या कानूजाप्त्यात सांगितले होते. 1664 साली महाराजांनी सुरतेची लूट केली. त्या सुरतेच्या लुटीत देखील महाराजांच्या बरोबर अण्णाजी दत्तो होते. कोल्हापुरातला सामानगडचा किल्ला शिवरायांच्या आदेशानुसार याच काळात अण्णाजी दत्तोंनी बांधून काढल्याचा देखील एक उल्लेख सापडतो. शिवाजी महाराज 1666 साली आग्र्याला गेले तेव्हा आग्र्याला जाताना आपल्यानंतर राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी म्हणून आपल्या जवळच्या काही मंत्र्यांवर त्यांनी राज्यकारभाराची जबाबदारी सोपवलेली होती. त्या महत्त्वाच्या मंत्र्यांच्यापैकी अण्णाजी दत्तो हे सुद्धा एक होते आणि त्यांनी या काळात बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीसाठी महाराजांनी परत आल्यानंतर अण्णाजी दत्तोंचा यथोचित गौरव देखील केला होता. अण्णाजीपंतांनी कोणत्या लढाया केल्या, त्याचं काय झालं हे आपण पाहूयाच, पण त्याच्या अगोदर पाहूया अण्णाजीपंतांचं सर्वात महत्त्वाचं काम, म्हणजे त्यांनी केलेल्या जमीन महसूल सुधारणा, ज्याचा परिणाम स्वराज्याच्या तिजोरीवर झाला. अण्णाजींनी जमीन महसुलात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या. जमीन मोजणीच्या योजनेत त्यांनी चावरणी, बिघावणी आणि चकबंदी असे 3 टप्पे आणले. जमिनीचे बागायती आणि जिरायती अशी वर्गवारी करून संपूर्ण गावातल्या लागवडीयोग्य जमिनीचा कुळझाडा तयार केला. आता गावच्या जमीन महसूल अधिकाऱ्याला गावातल्या लागवडीयोग्य जमिनीची परफेक्ट आकडेवारी उपलब्ध होती. सारा वसूल करताना त्या साऱ्यासाठी संपूर्ण गाव जबाबदार असे. 40% उत्पन्न सरकारकडे जमा करावे लागे तर उरलेले 60% उत्पन्न हे शेतकऱ्याकडे राहील. पण उत्पन्नाचे मोजमाप, जमिनीचे मोजमाप अत्यंत चोखपणे झाल्यामुळे यात शेतकऱ्याचे कुठलेही नुकसान होत नसे. अण्णाजींनी स्वराज्यातल्या पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी इस्तावा नावाच्या एका पद्धतीचा वापर केला. हा इस्तावा म्हणजे आजकाल उद्योगांना जसे नवीन उद्योग करण्यासाठी टॅक्स बेनिफिट दिले जातात तसाच एक प्रकार होता. यामध्ये एखाद्या शेतकऱ्याने पडीक जमीन लागवडीखाली आणली तर त्या शेतकऱ्यास पहिली 4 वर्षे शेतसारा माफ असे. 5व्या वर्षापासून 8व्या वर्षापर्यंत त्याचा सारा वाढत जाई आणि पुढे 9व्या वर्षापासून त्याला ॲक्च्युअल
पूर्ण सारा भरावा लागेल. विशेष म्हणजे अण्णाजी स्वराज्यातल्या प्रत्येक प्रांतात प्रत्येक गावात परगण्यात जाऊन तिथली महसूल व्यवस्था चोख लावून येत असत. अण्णाजी पंतांच्या या महसूल व्यवस्थेलाच लोक अण्णाजी पंताचा धारा असं म्हणायचे. अण्णाजींनी नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची नेहमीच काळजी घेतली. हंगामातल्या बाजारभावाप्रमाणे धान्याच्या भागांचे रूपांतर केले, त्यामुळे जमिनीचा महसूल अचूक व वेळेवर मिळत गेल्यामुळे रयतेची पर्यायाने स्वराज्याची ही स्थिती सुधारली. मेजर टी बी जर्विस नावाच्या एका इंग्रजी अधिकाऱ्यानं स्वराज्याच्या यशाचं गमक या जमीन महसुलाच्या सुधारणेत असल्याचं म्हटलं आहे. या महसुलाच्या व्यवहारात गावातल्या पाटील कुलकर्णी खोत यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ होऊ नये अशी सक्त ताकीद अण्णाजींनी त्यांना दिलेली होती. त्यामुळे सर्व व्यवहार अगदी चोखपणे होत असत. अर्थात अण्णाजींच्या या सगळ्या व्यवहारामागे छत्रपती शिवरायांचं बॅकिंग होतंच, त्यामुळे अण्णाजींचा शब्द मोडण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. या सगळ्या जमीन महसुलाच्या सुधारणांचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला तर सरकारचं उत्पन्न वाढलं आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी आनंदी आणि सुखी राहिले. प्रशासनात खाजगीकडच्या व्यवहारात आणि लेखन कार्यात कुशल असलेले अण्णाजी युद्धात एक सैनिक म्हणून एक सरदार म्हणून कधीच फारसे यशस्वी झाले नाहीत. 1672 साली महाराजांनी कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले, त्यावेळी त्यांच्यासोबत अण्णाजी दत्तो यांना देखील पाठवले. अण्णाजी दत्तोंनी त्या संपूर्ण भागाचा दौरा करून तिथल्या बातम्या काढल्या आणि गडावरची माहिती घेतली आणि तिचा उपयोग करून कोंडाजींनी पन्हाळा सर केला. 1674 साली अण्णाजींच्याकडे फोंडा किल्ला जिंकण्याची जबाबदारी दिली, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. पुढच्या वर्षी मराठ्यांनी तो किल्ला जिंकून घेतला, पण मग त्यात अण्णाजींचा रोल महत्वाचा नव्हता. अण्णाजींच्या प्रशासनातल्या कामामुळे ते आतापर्यंत महाराजांच्या मंत्रिमंडळातले एक अत्यंत महत्वाचे मंत्री झाले होते. 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळी महाराजांच्या डोक्यावर छत्र धरून उभे असणाऱ्या मंत्र्यांमध्ये आग्नेय दिशेला अण्णाजी दत्तो उभे होते. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अण्णाजींना वस्त्रे, पोशाख, कंठी, चौकडा, तुरा, शिरपेच, शिक्के, कट्यार, ढाल, तलवार, घोडा, हत्ती देऊन त्यांचा गौरव केला. अण्णाजींना सालाना 10,000 होनांची व मासिक 3,000 होनांची नेमणूक होती. राज्याभिषेकानंतर महाराजांनी उत्तर कोकणातील चौलपासून दक्षिणेकडे फोंडा, बांदा, अंकोलपर्यंत संपूर्ण कोकणची जबाबदारी अण्णाजी दत्तो यांच्याकडे सोपवली. कोकणची जबाबदारी असल्यामुळे बरेच वेळा अण्णाजींचा संबंध इंग्रजांशी येत असे, त्यामुळे इंग्रजांच्या अनेक पत्रांमधून अण्णाजींचा उल्लेख शिवाजी महाराजांचा व्हॉइसरॉय म्हणजे शिवाजी महाराजांचा सुभेदार असा आढळतो. राज्याभिषेकानंतरच्या काळात महाराजांच्या मोहिमांमध्ये अण्णाजी दत्तो कधीच नसायचे. ते रायगडावर खाजगीकडची कामे करायचे, त्यामुळे नंतरच्या काळात महाराजांचं कुटुंब आणि अण्णाजी दत्तो यांच्यात जवळचा संबंध प्रस्थापित झाला. त्यात 1674 साली जिजाऊंचा मृत्यू झाल्यामुळे महाराजांच्या अनुपस्थितीत रायगडाचं प्रमुख पद आपोआपच महाराणी सोयराबाईंच्याकडे आलं आणि याच काळात सोयराबाई आणि अण्णाजी पंत या दोघांनी मिळून आपल्या योजना अंमलात आणायला सुरुवात केली. त्यामध्ये त्याच काळात छत्रपती संभाजी महाराजांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप देखील याच योजनेचा भाग असू शकतात. पुढे इसवीसन 1676-77 साली दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज खूप मोठ्या काळासाठी म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षासाठी स्वराज्यापासून लांब होते. त्या काळात त्यांनी संभाजी महाराजांच्याकडे कोकणातल्या प्रभावळीची सुभेदारी दिली होती. याच काळात रायगडावर सोयराबाई आणि अण्णाजी पंत यांच्यामध्ये संभाजी महाराजांच्या विरुद्धच्या कार्यस्थानांच्या मध्ये जोर आला. संभाजी महाराजांचा काटा काढला तर संपूर्ण राज्य सोयराबाईंच्या मदतीने आपल्याला चालवता येईल अशी स्वप्न अण्णाजी पंतांना पडायला लागली ती याच काळात. पुढे इसवीसन 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आजारपणाची किंवा त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांचे पुत्र संभाजी महाराजांच्या पर्यंत पोचू न देण्याची खबरदारी अण्णाजी दत्तोंनीच घेतली. याबद्दल त्यांचे मोरोपंत पेशव्यांशी वाद देखील झाले, पण सोयराबाई आणि अण्णाजी पंत यांची बाजू भक्कम असल्यामुळं मोरोपंतांना सोयराबाईंचं मत मोडता आलं नाही. मग पुढं अण्णाजी पंतांनी राजाराम महाराजांचं रायगडावर मंचकारोहण केलं, संपूर्ण कारभार आपल्या हातात घेतला आणि मग मोरोपंतांच्या सोबत ते
पन्हाळ्याकडे संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी निघाले. इथून पुढचा बराचसा इतिहास अनेक शंभूप्रेमींना माहिती असेल, पण तरीही सांगतो की पन्हाळ्याकडे जात असताना कराडजवळ सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी अनाजीपंत आणि मोरोपंत या दोघांना देखील कैद केली आणि त्या दोघांना घेऊन ते पन्हाळ्यावर दाखल झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी मग या दोघांना देखील रायगडावर कैदेत ठेवले आणि रायगडावर जाऊन संपूर्ण कारभार आपल्या हातात घेतला. या मधल्या काळात कैदेत असताना मोरोपंतांचं कैदेतच निधन झालं, पण अनाजीपंत मात्र पुढे जवळजवळ 7 महिन्यांसाठी कैदेतच राहिले. पुढे जानेवारी 1681 आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने संभाजी महाराजांनी जुनं वैर विसरून अनेक कैद्यांना सोडून दिलं. त्यामध्ये संभाजी महाराजांनी अनाजी पंतांची देखील सुटका केली. त्यांची फक्त सुटकाच नाही केली, तर त्यांना पुन्हा अष्टप्रधान मंत्रिमंडळात स्थान देखील दिले. पण तरीही अनाजी पंतांची जुनी खोड गेलेली नव्हतीच. त्यांनी पुन्हा एकदा पन्हाळ्यावर छत्रपती संभाजी महाराजांना विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर औरंगजेबाचा पुत्र अकबर याच्या मदतीनं संभाजीराजांचा काटा काढण्याचा देखील प्रयत्न झाला. आता एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर संभाजी महाराज पुन्हा एकदा अण्णाजी दत्तोंना माफ करायला ते काही संत नव्हते. ते एक राजे होते आणि त्यांना राज्य चालवायचं होतं. त्यांनी तेच केलं जे करणं त्यावेळी गरजेचं होतं. त्यांनी अण्णाजी दत्तो, त्यांचे भाऊ सोमाजी दत्तो आणि इतर काही मंत्र्यांना आणि महत्त्वाच्या सरदारांना कैद केली आणि अण्णाजी दत्तोंचा आणि सोमाजी दत्तो या दोघांना परळीच्या किल्ल्याच्या पायथ्याला हत्तीच्या पायी देऊन त्यांचा वध केला. अण्णाजी पंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराचं काय झालं हेही इथं सांगणं गरजेचं आहे. अण्णाजी पंतांच्या मुलाचं नाव होतं रघुनाथ अण्णाजी प्रभुणेकर आणि त्यांच्या मुलीचं नाव होतं गोदावरी प्रभुणेकर. त्यांच्या पत्नीचं नाव होतं लक्ष्मीबाई प्रभुणेकर. अण्णाजी पंतांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला रायगडावरच कैद केलं होतं, पण नंतर त्याला सोडून देण्यात आलं. पुढं लक्ष्मीबाई आणि रघुनाथ प्रभुणेकर या दोघांनी ताराबाईंच्या राज्यात ताराबाईंना अर्ज केला की आम्हाला संगमेश्वरचं कुलकर्णी वतन परत मिळावं. तेव्हा ताराबाईंनी या दोघांना संगमेश्वरचं परंपरागत कुलकर्णी वतन त्यांच्या परिवाराला परत दिलं. छत्रपती शिवरायांचा एक अत्यंत महत्त्वाचा सरदार, महाराजांच्या मंत्रिमंडळातील एक अत्यंत विश्वासू मंत्री आणि त्याचबरोबर सत्तेच्या हव्यासासाठी राजाच्या विरोधात कारस्थान करून हत्तीच्या पायी झालेला मृत्यू हा अनाजी पंतांचा अतिशय दुर्दैवी असा प्रवास आहे. या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते जाणून घ्यायला आम्हाला जरूर आवडेल. तुमचं याबद्दलचं मत, अनाजी पंतांनी केलेल्या चुका कोणत्या, अनाजी पंतांची कुठली चूक त्यांना सगळ्यात जास्त महाग पडली, अनाजी पंतांनी या सोडून इतर आणखी काही चुका संभाजी महाराजांच्या बाबतीत केल्या होत्या का, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटशी आम्ही वाट बघतोय. एक जाता जाता सांगायची गोष्ट म्हणजे 1673 अनाजी पंतांनी दक्षिणेकडे एक मोहीम काढली होती. त्या मोहिमेत त्यांनी हुबळीची लूट केली. या हुबळीच्या लुटीत काय झालं याचं उत्तर मात्र कुणाकडंच नाही. वासी बेंद्रे म्हणतात की त्यांनी ही लूट लपवली. याबद्दल आपल्याकडे डिटेल माहिती नाही, त्यामुळे आपण याबद्दल जास्त बोलणार नाही. या व्हिडिओतील माहितीसाठी आम्ही सभासद बखर, चिटणीस बखर, मराठी विश्वकोश, वासी बेंद्रे यांचे लेख, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी असे अनेक प्रकारचे साहित्य वापरले आहे. पण जे झालं ते झालं, ते ऑलरेडी घडून गेलेलं आहे. इतिहास बदलता येत नाही. पण अनाजी पंतांची संपूर्ण कारकीर्द, त्यांचं संपूर्ण आयुष्य एकाच व्हिडिओमध्ये सांगण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. आम्ही अनाजी पंतांची बरोबर बाजू, चूक बाजू या दोन्ही बाजू तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर जे शेवटी घडलं ते बरोबरच घडलं असं आम्हाला देखील वाटतं, पण त्यांचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं होतं, त्यासाठी हा आम्ही इतिहास मांडलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.